नमस्कार. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा जिता जागता इतिहासच म्हणावा लागेल. पवारसाहेब हे काँग्रेसमध्ये असताना लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जरी गांधी घराण्याने काँग्रेसच्या उमेदवाऱ्या दिल्या तरी कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला पाडायचे हे शरद पवार ठरवित असत असं राजकीय क्षेत्रात म्हटलं जायचं. 1995 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत असंच काहीसं चित्र पाहावयास मिळालं. महाराष्ट्र विधानसभेच्या तत्कालीन निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 40 उमेदवार पराभूत झाले आणि बंडखोर निवडून आले. त्यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव शेंडगे, अनिल बाबर, पतंगराव कदम आदी काँग्रेस उमेदवारांचा पराभूतांमध्ये समावेश होता. तर अजितराव घोरपडे, संपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक अशी बंडखोर मंडळी निवडून आली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे नंतर मुख्यमंत्री झालेले पराभूतांमध्ये विलासराव देशमुख यांचाही समावेश होता. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या जाणत्या राजाची आजची परिस्थिती काहीशी बिकट झाली आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे ठरवणारे शरद पवार आज स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत असेच म्हणावे लागेल. आज पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे बालेकिल्ले आज डळमळीत झाल्याचे पाहावयास मिळत आहे. धरलं तर चावते, सोडलं तर पळते अशी काहीशी परिस्थिती सातारा आणि कोल्हापूर लोकसभेच्या जागांच्या बाबतीत राष्ट्रवादीची पर्यायाने शरद पवार यांची झाली आहे. बघा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीत हातात घड्याळ बांधली की संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा अशी एकेकाळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची अवस्था होती. पण हातात घड्याळ आणि मनात भाजपाची प्रतिमा निर्माण झालेल्या प्रबळ उमेदवाराला पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. खासदार धनंजय महाडिकांना विरोध करताना पर्याय कोण याचे उत्तर सापडत नसल्याने हक्काच्या जागेची वाट बिकट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर माजी खासदार सदाशिवराव मंडलिक 2 वेळा घड्याळ्याच्या चिन्हावर निवडून आले. 10 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातील 7 नेते प्रयत्न करत होते. कारण या पक्षाची उमेदवारी मिळाली म्हणजे संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा अशीच तेव्हाची अवस्था होती. त्यामुळे मंडलिक व महाडिक यांच्यासह माजी मंत्री दिवंगत बाबासाहेब कुपेकर, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह घाटगे, माजी मंत्री दिग्विजय खानविलकर, फिबी पाटील आणि युवराज संभाजीराजे यांच्यापैकी उमेदवारी द्यायची कोणाला असा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर उभा होता. तेव्हा स्थानिक नेत्यांनी संभाजीराजेंचे नाव पुढे केले, त्यांच्या गळ्यात उमेदवारी पडली. पण आज उलटी स्थिती निर्माण झाली आहे. महाडिक यांना पक्षातून विरोध झाला असला तरी त्यांना डावलून उमेदवारी द्यायची कोणाला हा मोठा शरद पवारांसमोर आहे. मला उमेदवारी मिळ द्या असे एकही नेता म्हणत नसल्याने पक्षाची ही बिकट अवस्था झाली आहे. देशभर मोदी लाट असताना महाडिक कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यानंतर मात्र अनेक अडचणी पुढे करत त्यांनी पक्षाचे काम करण्यास बगल दिली. त्याचा त्रास आता सुरू झाला आहे. जे आजपर्यंत मुश्रीफ बोलत होते ते आता आर के पवार व राजू लाटकर बोलले. खासदारांनी संसदेत आपली प्रतिमा खुलवली असली तरी स्थानिक नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे. यातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला. पण विरोध करताना पर्यायी उमेदवार सध्या तरी या पक्षाकडे नाही. पवारांना महाडिक व मुश्रीफ दोघेही हवे आहेत. दोघे एकमेकांविरोधात ठाकले तर पक्ष आणखी कमकुवत होणार आहे हे टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. खासदारांना पक्षातून विरोध झाला पण त्यांच्याऐवजी यांना उमेदवारी द्या अशी मागणी झाली नाही. याचा अर्थ सरळ आहे, दुसरा ताकदीचा पर्यायी उमेदवार सध्या तरी नाही. आमदार मुश्रीफ प्रबळ दावेदार आहेत पण त्यांना राज्यात रस आहे. माजी आमदार KP पाटील, AY पाटील यांची नावे पुढे केली जातात
पण त्यांना देखील कणभरही ही इच्छा नाही. मुश्रीफांना लोकसभेत पाठवण्याच्यासाठी केपींची धडपड सुरू आहे, कारण जोपर्यंत ते आमदार आहेत तोपर्यंत सिनियर म्हणून मंत्रिमंडळात त्यांचे स्थान पक्के आहे. हीच अवस्था येवा यांची आहे. जोपर्यंत पाहुण्यांना रस विधानसभेत आहे तोपर्यंत मेहुण्यांना राधानगरी विधानसभेचा मार्ग बंद आहे. यामुळे आपला मार्ग सुकर करण्यासाठी मेहुणे पाहुणे प्रयत्न करत आहेत, पण उलट याच दोघांपैकी एकाच्या गळ्यात लोकसभेची माळ घालण्याचा प्रयत्न आमदार मुश्रीफ यांनी